घरचा स्वाद या चॅनलवरील सर्व व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्हा सर्वांचा आपल्या घरच्या स्वादमध्ये आणि दिवाळी स्पेशल या विशेष भागामध्ये खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला मैद्याच्या तिखट आणि कुसकुशीत चकल्या दाखवणार आहे. चला आजच्या रेसिपीसाठी काय काय साहित्य आहे तेही पाहून घेऊया. मी इथे मैदा घेतलेला आहे आणि चालून घेतलेला आहे. बारीक सारीक कचरा असतो तो निघून जाईल. आणि हे मोहण्यासाठी तेल घेतलेलं आहे, तीळ घेतलेलं आहे, काळी मिरी पूड घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, जिरं, हिंग, मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पीठ आहे ना ते वाफून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि कॉटनचाच घ्यायचा. आता हे पीठ आपल्याला याच्यामध्ये घट्ट बांधून घ्यायचं आहे. बरं, थोडक्यात म्हणजे आपल्याला ही सुकी पिठाची उकड तयार करायची आहे ना. हो, असं घट्ट बांधून घ्यायचं आपल्याला. आता मी इथे वाफेचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. ते गरम सुद्धा करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याची थोडी वाफ निघाली ना तर मग आपण हे पीठ आहे ना बांधून घेतलेलं ते ठेवणार आहे. आणि खालचा पाणी आहे ना तो गरम झाला पाहिजे, त्याच्यातली वाफ निघाली पाहिजे, नंतरच पीठ ठेवायचं आहे आपल्याला. तर त्याच्यावर झाकण ठेवणार आणि चांगलं 15 मिनिटं आपल्याला उकड काढायची आहे. आणि पाणी पण त्या पिठामध्ये जाता कामा नाही. बरं, म्हणजे तळाला साधारण 2 इंचचा इथपर्यंतच पाणी लागलं पाहिजे आणि गॅसची फ्लेम पण मिडियम ठेवून त्याला चांगलं वाफून घ्यायचा. 15 मिनिटं आपण वाट पाहूया. चला तर आपण झाकण उघडून बघूया. आता पीठ वाफले की बघायला पाहिजे आपण. तयार झालेलं आहे, कडक झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आपण. आता हे पीठ पूर्ण झालेलं आहे आणि ह्याला काय करायचं आहे आपल्याला की वाटी घ्यायची आणि कडक झाले ना फोडून घ्यायचं वाटीचे साह्याने. आता मी ही वाटी घेतलेली आहे. आता ह्याच्याने फोडून फोडून घ्यायचं आणि पूर्ण पीठ तयार करून घ्यायचं. असं पहिला जसं होतं ना तसंच होईल हे. आता बघा, आपलं पीठ फोडून झालेलं आहे आणि आता चालणीने चालून घ्यायचं आहे. कारण याच्यामध्ये छोट्या छोट्या गुठले आहेत ना त्या बाजूला होती. आता आपल्याला ना हे चालून घेतल्याच्या नंतर छोट्या छोट्या गुठल्या आहेत ना त्या निघाल्या ना क पुन्हा एकदा वाटीने दाबून घ्यायचे त्यांना. या बघा, या पुन्हा परत आपल्याला वाटीने फोडून घ्यायच्यात ना. हो, आता आपण पुन्हा चालून घेऊया. हे बघा, आपलं पीठ असं तयार झालं पाहिजे. बरं, आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला याच्यामध्ये तेल गरम करून टाकायचं आहे थोडस, म्हणजे मोहन तयार करायचं आपल्याला. हो, आपण आता गॅस पेटूया. आणि हे तेल आहे ना जास्तीच गरम नाही करायचं आपल्याला, उकळून वगैरे नाही घ्यायचं, थोडस कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला. चला, आपलं तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया, काळी मिरी पूड घालूया, ओवा आहे, तीळ, हिंग, जिरं आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे ना ती सुद्धा घालायची आहे आपल्याला. आता पुन्हा एकजीव करून घ्यायचा आपल्याला. आता हे बघा, आपलं पीठ एकजीव झालेलं आहे सगळं साहित्य घालून. आता आपण साध्या पाण्याचाच वापर करून घेणार आहे आणि पाणी घालताना थोडं थोडं करून घालायचं आहे. घट्ट पण आहे आणि पातळ पण पीठ मळून नाही घ्यायचं.
हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे चांगलं, असं मळायचं आहे आपल्याला, एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही करायचं, नाहीतर चकली पाडताना तपलीक होईल घट्ट केल्याने. बरं, आता काय करायचं आपल्याला? आपल्याला आता चकल्या पाडायच्या आहेत. ओके. हा बघा मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि अशी स्टारवाली आहे ना ती चाकी घ्यायची आहे आपल्याला, आणि ह्या चाकीच्या साह्याने आपल्याला चकली पाडून घ्यायची. बरं, आता याच्यात पीठ भरूया. चला आता आपण चकली पाडायला सुरुवात करूया. हा पहिला शेरा असतो ना तो असा जॉईन करायचा, आणि ही अशी चकली गोल गोल अशी फिरवत मोठी करून घ्यायची. ह्या बघा आपल्या चकल्या पाडून झालेल्या आहेत. चला आता आपल्या चकल्या फ्राय करण्यासाठी रेडी झालेल्या आहेत. मी इथे तेल गरम करत ठेवलेलं, ते आता चांगलं तापलेलं सुद्धा आहे. आता आपण एक एक करून याच्यामध्ये चकली सोडणार आहे. चकल्या आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. ह्या बघा आपल्या चकल्या झालेल्या आहेत, अशा रंगावर आल्या पाहिजे. ओहो, एकदम मस्त आहे की सोनेरी रंग आलेला आहे आणि चकल्या अशा मस्त की तळलेल्या आहे, त्याच्यावरनं समजते त्याचा कुरकुरीतपणा सुद्धा. या बघा मित्रांनो, आपल्या मस्त की तिखट खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा मैद्याच्या चकल्या तयार झालेल्या आहे. मित्रांनो, तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, यंदा दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला सुद्धा विसरू नका. चला मित्रांनो, पुढच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये सुद्धा असाच एक खमंग दिवाळीचा फराळ घेऊन लवकरच भेटूया. वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.